महापालिकेकडून बानेर, पाषाण, सूस, म्हाळुंगे गावांना पुरेसा पाणी पुरवठा केला जात नाही याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केलं जात आहे. त्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली चांदणी चौक येथील पाण्याच्या चौकोनी टाकीवर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धरणात पाणी असताना केवळ प्रशासकीय नियोजन नसल्याने, पाणी मिळत नसल्याने या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलंय. तसेच जोपर्यंत पुरेसा पाणी मिळत नाही तोपर्यंत या टाकीवरून उठणार नसल्याचं यावेळी अमोल बालवडकर यांनी सांगितलंय. भाजपचे पदाधिकारी गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, शशिकांत बालवडकर यांच्यासह बानेर, बालेवाडी भागातील नागरिक तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी बानेर बालेवाडीला जाणाऱ्या पाण्याचा वॉल फिरवत पाणीही सोडलं. तसेच यावेळी नंदीबैलही पाण्याच्या टाकीच्या परिसरात आणत हलगी वाजवत प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे.